युवक हे देशाचे भावी नेतृत्व आणि आधारस्तंभ आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व असावे लागते आणि हे आकर्षक व्यक्तिमत्व केवळ दिसण्यातूनच नव्हे तर त्यांच्या बोलण्यातून येते असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहर भाजप युवा मोर्चातर्फे खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी युवा नेते परेश ठाकूर, प्राचार्य डॉ एस टी गडदे, संजय भूपी, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री पवार, युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, तेजस कानपिळे, अभिषेक पटवर्धन, सुशांत मोहिते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. चांगले श्रोते झाल्याशिवाय चांगले वक्ते होता येत नाही. देशाची प्रगती होण्यासाठी शिस्तप्रियता व सहकार या गोष्टी आवश्यक असल्याचेही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. या वक्तृत्व स्पर्धांच्या उद्घाटनाकरता मी मुद्दा मारले. मी मला काही बोलवलं अशात लागत नाही, पण बरेच दिवस ते पेपरला वाचत होतो आणि मला पटलं होतं. मनाला एक चांगला उपक्रम या विद्यार्थ्यांनी हातात घेतला, या युवकांनी हातात घेतला. विद्यार्थी असं लागत नसत, पण युवकांनी हातात घेतला. भारतीय जनता पक्षाची दिशा कुठली आहे ती त्याच्यावर समजते. लोकांच्या द्यायचं, लोकांची चर्चा करायची, ज्वलंत पक्ष आहेत त्या ज्वलंत प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवर चर्चा करायची. आदर्श काय दिसते तिथं त्या बाबतीत लोकांना विद्यार्थ्यांना माहिती व्हावं. अशा प्रकारे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या याच्यातून चर्चेला याव्यात. युवा नेते परेश ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले की नैसर्गिक गुणकौशल्य युवकांच्या अंगी असतील नसतील तरीही शांत न राहता विविध विषयात पारंगत होण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. क्रीडा तसेच विविध सामाजिक संघटना यामध्ये काम करत असताना असे जाणवले की अनेक कार्यकर्ते चांगले काम करत असतात मात्र त्यांना त्यांचा विषय नीट मांडता येत नाही. अशावेळी वक्तृत्व स्पर्धेचे महत्व लक्षात येते. गोपीनाथ मुंडे यांच्या विविध पैलूंवर स्पर्धकांनी यावेळी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. सामाजिक वाढता असंतोष व त्यावरील युवकांची भूमिका तसेच काळा पैसा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य बाबूराव बनसोडे, प्राध्यापिका डॉ स्मिता भोईर आणि निवृत्त प्राध्यापक दयाशंकर तिवारी हे काम पाहत आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला नववक्त्यांचा उदंड प्रतिसाद लाभलाय.